आज आपल्या या किचनमध्ये सुद्धा बिग बॉसमधलीच अशी एक जोडी येणार आहे. या जोडीमधल्या तिने किचनचा ताबा घेतलेला आणि प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. आणि या जोडीमधल्या त्याने या सीझन 2 लवेबल, मेमोरेबल आणि अगदी रोमॅन्टिक करून टाकलं होतं. चला तर मग स्वागत करूया मराठी बिग बॉस सीझन 1 विनर मेघा धाडे आणि सीझन 2 विनर शिव ठाकरे याचं. हॅलो, नमस्कार. बिग बॉसचं घर वगैरे तुम्ही सगळं जिंकलंय, पण आज इथे या घरामध्ये, या बिग बॉसमध्ये कितपत कोण जिंकणार आहे, काही आयडिया आहे का? मला काय वाटतं त्यापेक्षा शिवला काय वाटतं ते जास्त महत्वाचं आहे, कारण माझ्या मोठ्या ताईला हेल्प करायला आलोय. कोणीही जिंकलं हा एक मारून द्यायचा लाईन, नंतर काय कोणीही जिंकलं हे एक पहिली लाईन ही मारून दिली नाही का आपण सेफ राहतो. जिंकलो जरी ताई जिंकली का मी जिंकलो का, पण आतून तसं मी जिंकलो पाहिजे. मग तू अजिबातच किचन मध्ये काही केलेलं नाही? केलंय ताई, काय केलंय म्हणजे घरी कोणी नसलं, खूप भूक लागली, काहीच आता ऑप्शनच नाही तर पनीर चिल्ली बनवतो. त्याचा टेस्ट मलाच आवडतो. पण तू बिग बॉसच्या घरामध्ये काय बनवलं होतंस? काय बनवलं होतंस? कणिक म्हणून दिले ताई, फक्त फक्त कणिक. आणि मी असं ऐकलं काही तू पोळी वगैरे पण लाटली होती. हो, हार्ट शेप. हा, ते जरा त्याचा जरा काहीतरी तो काय होतं, कसं काय सुचलं एवढं? बघ, कधी कधी काय होतं, आपण पोळी लाटतो ना फर्स्ट टाइम तर काहीतरी असं वेगळं जातं. बरं, राऊंड नाही येत, तर माझं असं असं जाऊन काहीतरी असं हार्ट आलं. हा, अपोआप झालं हे तो मस्त आहे. माझं झाल्यावर कोणाला तरी द्यायला पाहिजे होता. मग तर आपण कुठे होतो आता? आपण कणिक म्हणत होतो. थोडं पाणी दे, थोडं पाणी दे. वा वा वा, सुरुवात तर चांगली झालेली आहे. आता त्याला टर्न करूया. हो, झालंय ना बऱ्यापैकी? हो झालंय. तुला असंच हवं होतं ना? हो, परवडी आपल्याला रोल करायचं ना, लाईक फ्रँकी. आता ही अडी दुरून सोडायची, आता चटका लागू शकतो बरं. हा, मला वाईब्स येते म्हणते का ताई? थांब ना आधी एका साईडने. अच्छा ठीक, होऊ देत मग त्याला टर्न कर. थोडं कधी कधी एक्साइटमेंट. किंवा तू असं करू शकतोस की कसं असं थोडं थोडं तेल असं याच्यावर घेऊ शकतोस. आता ही झाल्यानंतर अजून काही करायचं असतं का? डायरेक्ट रेडी टू इट आहे? रेडी रेडी. सो पहिलं चित्र आहे हे. रुमाली रोटी. वा, क्या बात है, अजून विचार करता है. दुसरा कार्ड आहे तुझ्यासाठी हे. शूट, ये क्या है? कांदा है ना? हो, कांदा कापतोय. कांदा तूफान. कांदा तूफान. तूफानच है ना? समुद्र है. समुद्र काय म्हणतात त्याला? इंग्लंड, लंडन ना, इंग्लंड बरोबर. इंग्लंड बरोबर. हा, इंग्लंड बरोबर. सॉरी, कांदा, तुफान किंवा समुद्र असा काही पदार्थ असू शकेल का? कांदा सोबत काहीतरी रिलेटेड. तुला येत आहे?